समुद्राचं आणि कोळ्यांचं वर्षानुवर्षापासूनचं एक नातं तयार झालं. समुद्र हा त्यांच्यासाठी बाप असतो, गुरु असतो, मित्र असतो. कधी या समुद्रामुळे संकट आलं तरी तो त्यांच्या कुटुंबाचा भाग असतो. कोळ्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो तो म्हणजे हा समुद्र. हे असं इतकं मोठं असलेलं कोळ्यांचं कुटुंब. हा ऋणानुबंध इतका जुना आहे की समुद्र सुद्धा कोळ्यांच्या अनेक पिढ्यांना ओळखत असतो. एखाद्या देवाचं आणि भक्ताचं जसं नातं असतं ना, तसं नातं या दोघांमध्ये असतं.